विशेष मध्ये आपण माहिती घेणार आहोत अल्फा बायबल चर्च विषयी. या चर्चची भव्य इमारत नसली तरी हे चर्च नेहमीच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतं. नाताळ विशेष या एमसीएनच्या कार्यक्रमामध्ये आपण शहरातील अनेक मोठमोठ्या व जुन्या चर्चचा आढावा घेतला, परंतु आज आपण शहरातील किरायाच्या खोलीत व दानाच्या पैशावर सुरू असलेल्या अल्फा बायबल या चर्च विषयी जाणून घेऊयात. शहरातील भडकल गेट येथील काजीवाडा या ठिकाणी मागील 26 वर्षांपासून रेव्हरंड फादर राजेश इंगल्स हे अल्फा बायबल चर्च एका किरायाच्या रूम मध्ये चालवत आहेत. फादर इंगल्स यांना राष्ट्रीय हित गौरव पुरस्कार व महाराष्ट्र एकता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. मागील 26 वर्षांपासून दर रविवारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं भक्त प्रभूची भक्ती करण्यासाठी येतात. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा मुख्य सण 2 दिवसांवर आल्यानं चर्चच्या वतीनं गरजूंना कपडे वाटप, अन्नदान तसेच विविध सामाजिक कामं केली जाणार आहेत. चर्चला स्वतःची जागा नसल्यानं हे सर्व कार्यक्रम एका विश्रामगृहाच्या आवारात करण्यात येत आहेत. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती अल्फा बायबल चर्चचे रेव्हरंड फादर राजेश इंगल्स यांनी दिले आहेत. एमसीएन नाताळ विशेष या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आपण अनेक मोठमोठ्या चर्चबद्दल आपण माहिती घेतलेली आहे की व त्यानंतर जुन्या चर्चबद्दल माहिती घेतलेली आहे, परंतु आज आपण अशा एका चर्चची माहिती घेणार आहोत की जी किरायाने आणि अंडरग्राऊंडमध्ये चालवली जाते, स्वखर्चाने चालवली जाते, अशा ज्या चर्चची आपण आज माहिती घेऊयात. आपल्यासोबत आज या ठिकाणी या चर्चचे जे फादर आहेत रेव्हरंड फादर राजेश इंजल्स हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ हे चर्च नेमकी किती दिवसापासून चालू आहे आणि या चर्चविषयी अधिक काय काय जे माहिती द्या ते पाहूया. नमस्कार बाबा. नमस्कार. हां, माझं नाव रेव्हरंड राजेश इंगल आहे. गेल्या 26 वर्षापासून मी धर्मगुरू या याची सेवा मी औरंगाबाद शहरामध्ये करत आहे. या ठिकाणावर आम्ही सेवा करत असताना पुष्कळ अडचणीला आम्हाला तोंड द्यावं लागतं. 350-350 भाविक इथं प्रभूची सेवा करण्यासाठी प्रार्थनेसाठी येत राहतात आणि त्यासाठी इथं जागा फार अपुरी पडते. लोक पायऱ्यांवर बसतात, काही बाहेर उभा राहतात. आतमध्ये कमीत कमी 150-200 वर लोक बसतात. आम्हाला कधीकधी मोठमोठे हॉल घ्यावा लागतात. पण या ठिकाणी जी अडचण आम्हाला होत आहे ना, तर नाताळाला मोठा अडचण उभा राहतात, त्याच्यासाठी आम्हाला ग्राउंड पण उपलब्ध करून घ्यावा लागतं. हे जे तुम्ही जे चर्च चालवतात किरायाने घेऊन, तर याचं भाडं कशा प्रकारे भरतात? ह्या चर्चमध्ये जे दानपत्रामध्ये दान येतं त्याच्याद्वारे याचा सर्व किराया भरला जातो आणि बाकीचे जे काही कार्यक्रम राबवले जातात त्याच्यासाठी तो पैसा वापरला जातो. आणि आपण किती वर्षापासून ही चर्चची सेवा करत? आज 27 वर्ष झाले या चर्चची मी सेवा करत आहे अल्फा बायबल चर्च ऑफ इंडिया या संस्थेद्वारे. आणि या आता सध्या नाताळ सण हा काही दिवसावरच येऊन घेतलेला आहे. नाताळ सणानिमित्त आपण काय काय म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन करत चर्चा होते? नाताळ सणानिमित्त इथं पवित्र भक्ती होणार आहे सकाळी 10 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 12 नंतर आम्ही बाजूला एक ग्राउंड घेतलेलं आहे, त्या ग्राउंडवर तिथं गरीब लोकांना कपडे वाटप करणार आहे, ब्लँकेट वाटप करणार आहे, लेकरांना खेळणी वाटप करणार आहे. त्याच्यानंतर सर्व भाविकांना प्रीतिभोजनाचा कार्यक्रम आम्ही तिथं ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही गरीब लोकांसाठी ज्या हॉस्पिटलमध्ये गरजवंत लोक आहे त्यांना जेवणाची व्यवस्था आम्ही तिथं जाऊन पोहोचवणार आहे. अशा रीतीने नाताळानिमित्त आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत. वर्षभरात आपण नेमकं चर्चच्या माध्यमातून कोणकोणती कामं करतो? आम्ही ह्या चर्चच्या माध्यमातून आम्ही ब्लड कॅम्प घेतो, आय कॅम्प घेतो आणि घाटी या रुग्णालयामध्ये ज्यावेळेस औषधाचा तुटवडा पडतो आमचं नाव न घेतात आम्ही सगळेजणं तिथं मदत करत राहतो. त्याच्यानंतर गरीब लोक जे रोडवर पडलेले असतात त्यांना खायची व्यवस्था आणि अंगावर ब्लँकेटं असे रीतीने आम्ही टाकत राहतो. आमचं कोणत्या रीतीने आमच्या
मंडळीचं किंवा आमच्या त्रिसी लोकांचं समाजाचं नाव आम्ही येऊ देत नाही, पण हे आनंदाने आम्ही करत राहतो. कारण की प्रवेश ख्रिस्तानी आम्हाला जे बंधुप्रेमाचं, दयाचं, प्रीतीचं आम्हाला शिकवण दिलेलं आहे, त्या शिकवणाप्रमाणे आम्ही सगळेजण सौम्यपणाने हे काम करत असतो. मी नातानिमित्त सर्व जे आमचे जे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आहे, प्रधानमंत्री आहे आमच्या राष्ट्राचे, त्यांना मी नम्र विनंती करेल की पुष्कळ आमच्या अशा मंडळे आहे की त्यांना आराधना करण्यासाठी व्यवस्थित जागा नाही आणि तिची जागा आम्हाला उपलब्ध व्हावा, त्यासाठी मी सरकारला पण ह्या गोष्टी मागणी करतो. कारण की औरंगाबादमध्ये 100 ते 150 अशा मंडळे आहे की ते अशा हॉलमध्ये प्रार्थना घेत आहे, त्यांना ज्या ठिकाणी आराधना करण्यासाठी आमचे ख्रिस्ती बांधव राहतात त्या ठिकाणावर जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला हे सर्व काम करावं लागतं. सध्या नाता सणानिमित्त तुम्ही शहरवासियांना काय संदेश द्याल? मी नातानिमित्त शहरवासियांना संदेश देईल, प्रभू येशू ख्रिस्त हा या जगाचं तारण करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला होता. म्हणून सर्व मी बांधवांना म्हणून शांती, दया व प्रीतीमध्ये आपण सर्वजण एकत्रित राहू, म्हणजे आपल्या देशामध्ये मोठा आनंद आणि मोठा आशीर्वाद देवाचा नांद. नक्कीच नक्कीच सर, आपण जो संदेश दिलेला आहे की दया शांती याने जर आपण नांदलो तर आपल्या जगात शांती निर्माण होईल, हा संदेश नक्कीच सर्वांसाठी उपयोगी आहे. सर्वांनी याचप्रमाणे जर शांती आणि दयेने राहिले तर नक्कीच जगात शांतता अबाधित राहील. आज आपण या ठिकाणी या छोटेखानी चर्चविषयी जी 26 वर्षापासून अविरत या ठिकाणी सुरू आहे व स्वतःच्या खर्चाने ही जी चालणारा चर्च आहे, हा चर्च आजही तितक्याच जोमाने आणि तितक्याच उत्साहात या ठिकाणी भक्त येऊन भक्ती करत असतात. नाताळ या विषयामध्ये अशाच एका पुढच्या कार्यक्रमात आपण दुसऱ्या एका चर्चविषयी जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामन आत शाखा जीशी सोबत मी सचिन झिरे, MCN न्यूज औरंगाबाद.